आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम तुम्ही हे काय? आपलीच माणसं जेव्हा आपल्याशी स्वार्थीपणाने वागतात, म्हणजे आपण कुठल्या परिस्थितीत आहोत याचा विचारच नाही करत, फक्त स्वतःचा विचार करतात, अशा वेळी किती वाईट वाटायची मला पूर्ण कल्पना आहे. मान्य तुझी बहीण टेन्शन मध्ये आहे, तिला तिच्या लग्नाचं तिच्या आयुष्याचं टेन्शन आहे, आणि म्हणून कदाचित ती एवढं बोलली तुला. पण तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको. हो नाही मॅडम, मी कशाला वाईट वाटून घेऊ, ती बहीण आहे ना माझी, तिचा हक्कच आहे तो, म्हणून तर बोलली मला. ती जे काय बी बोलली ना त्याच वाईट नाहीच वाटलं मला. मला या गोष्टीचं वाईट वाटलं, मी काहीच करू शकले नाही. तिने जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती नाही पार पाडू शकले मी. तिच्या लग्नासाठी हवा तेवढा पैसा नाही गोळा करू शकले मी. माझ्या आईनं आणि माझ्या तायडीनं लई आशेनं मला मुंबईला पाठवलं, आणि आता मी कोणत्या तोंडाने गावाला जाऊ? त्यात जर तायडीचं लग्न नाही झालं तर काय होईल, कस होईल, हीच काळजी वाटते. मला माहिती तुझ्याकडे वेळ फार कमी आहे, पण हार मानणारी तू नक्कीच नाहीयेस. बहिणीच्या लग्नासाठी तू नक्की पैसे गोळा करशील. हा आता ह्या क्षणी मी तुला फार मोठी मदत करू शकत नाही, हे माझ्याकडनं तुला गुड लक. थँक्यू मॅडम. साहेबांच्या लग्नाची? हो लग्न जवळ आले ना. तुम्ही आमच्या साहेबांना ओळखता का? हो तुमच्या साहेबांची आणि माझी ओळख जुनी आहे. मी पत्रकार आहे. मला त्यांच्याबद्दल काही माहिती हवी होती, त्यांचं लग्न कोणासोबत होत आहे, कोणत्या मुली बरोबर होत आहे, आणि तिचं वय काय? मी फक्त इथे काम करतो, माझा इथे काही संबंध नाही. दादा मला फक्त थोडी माहिती हवी तुमच्याकडून, बाकी काही नकोय. मला काही माहिती नाही. अहो दादा ऐका ना. नाही नाही मला काहीच नाही माहिती. दादा ऐका ना. दादा आम्ही येतो. सॉरी दादा, मी जाते. आता जाऊ नका, आता तुम्ही इथेच थांबा. ओ थांबा तुम्ही. काय रे सखाराम, काय चालू आहे? ओ साहेब ही पोरगी ही चल निघात तू, आम्ही बघतो काय करायचं ते. चल काय गे, कोण तू आणि काम काय तुझं? बोल ना आमच्याशी बोल. आणि काय गे भावाने, तुला साहेबांबद्दल काय पडलंय का? साहेब कोणाशी लग्न करतायत, मुलीचं नाव काय, वय काय, कोण आहेस कोण तू? अहो मी पत्रकार आहे, मी ते लग्नाचं कव्हरेज करायला आले होते. लग्नाचं कव्हरेज? अच्छा तुला सांगतो कसं कव्हरेज काढतात ते. शेरा साहेब आणि कुलभूषण साहेब स्वतः येतात, ते देतीलच तुला सगळी माहिती. चल 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 चल. नाही दादा ऐका ना, मला फक्त कव्हरेज हवं होतं, बाकी दॅट्स इट, माझं काही काम नाही अजून.
जेसी काय झालं? वातावरण टेन्शन मध्ये दिसतंय. अच्छा आता लक्षात येत आहे, तू सवयीप्रमाणे भाडभाड भाडभाड प्रश्न विचारले असणार यांना आणि यांचा गैरसमज झाला बरोबर. पण डोंट वरी, मी आलो आता, मी हँडल करू. हे बघा, मी म्हणी सरपोतदार इंडस्ट्रीमधून आलोय. आज ते एक डिलिव्हरी द्यायची होती म्हणून आलोय. ही जेसी माझी असिस्टंट आहे, सो मला यायला उशीर होता म्हणून हिला लवकर पाठवलं होतं. एनिवे काय मोठे क्लायंट कधी हँडल नाही केलेत, नाही नाही, त्यामुळे जरा असं रिॲक्ट झाले असेल, प्रश्न विचारले असेल खूप. बाकी तुम्हाला वाटतंय तसं ही रिपोर्टर वगैरे काही नाही. मग तू खोटं का बोललीस? मोठ्या आवाजात बोललात ना तुम्ही, घाबरून गेली असेल म्हणून. बघ घाबरली मग थाप मारली असेल तिने, मला माहिती आहे ना, मी चांगलं ओळखतो तिला. तू बघत काय उभी आहेस? तू जा गाडीतून सामान काढ, मदत कर मला. यावेळेस सोडतो हिला, पण पुढच्या वेळेस अशा लोकांना आणू नका. चल रे. बरं झालं ऐनवेळी मी इथे आलो, नाहीतर गुंड्यांनी सोडलं नसतं तुला. आणि तू इथे काय करते? मी इथे एक माहिती मिळवण्यासाठी आली आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. कसली माहिती, काय इम्पॉर्टंट? ए काय टाइमपास चालवलाय, कामा आवरा पटापट आणि निघा. तेच निघालोच, एक काम कसं पटपट करता येईल हेच डिस्कस करत होतो. डोंट वरी, तू इथेच थांब. मी डिलिव्हरीचं सामान आतमध्ये ठेवतो, तू गाडीत बस, मी तुला ड्रॉप करतो. मला जरा बोलायचं तुझ्याशी, जाऊ नको. जेसी तुम्हाला अजूनही सांगितलं नाहीयेस, तू तिथे काय करत होतीस? मी तिकडे बातमी काढायला गेले होते. म्हणून मी तिकडे गेले होते. जेसी तुला कळतंय का हे किती डेंजरस आहे? अगं ती लोक साधी नाहीयेत आणि तू त्यांच्या घरावर पाळत ठेवतेस हे त्यांना कळणार नाही का? बघ प्लीज याचा नाद सोड.